भाजपच्या अंतर्गत सर्व्हेनुसार विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार असं ट्विट रोहित पवारांनी केलंय. तसंच अंतर्गत सर्व्हेमुळे भाजपच्या गोटात भीती पसरल्याचंही रोहित पवारांनी म्हटलंय. शरद पवार गटाला रोखण्यासाठी दादांना भाजपकडून खास ऑफर, रोहित पवार यांचं वक्तव्य. भाजपचा अंतर्गत सर्व्हे झाला, त्यामध्ये दादा गटाला 7 ते 11, शिंदे गटाला 17 ते 22 आणि भाजपला 62 ते 67 जागा मिळण्याचा अंदाज आहे. लोकसभेची पुनरावृत्ती होण्याचा अंदाज आल्यामुळे भाजपमध्ये भीती पसरली. यातूनच केंद्रीय स्तरावरून अनेक हालचाली सुरू झाल्या आहेत. भाजपच्या मोठ्या केंद्रीय नेत्यांनी परवा अजितदादांना काही ठराविक जागा ऑफर केल्या. अजितदादांनी शरद पवारांच्या नेत्यांविरोधामध्ये मोठे नेते किंवा अपक्ष उभे केल्यास 6 ते 7 अतिरिक्त जागांची ऑफर दिली. भाजपचा अंतर्गत सर्व्हे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. भाजप 62 ते 67, शिवसेना शिंदेगट 17 ते 22 आणि राष्ट्रवादी अजित पवारगट 7 ते 11 जागा. चांगल्या चांगल्या चॅनलने किंवा चांगल्या चांगल्या जे काही सर्व्हे करणाऱ्या एजन्सी आहेत त्यांनी एकनाथ शिंदेला तर मुख्यमंत्री सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेचा चेहरा चालेल म्हणून आम्ही काही एकदम हुरळून नाही गेलेलो. आम्ही महायुती म्हणून काम करतो आणि या लोकांनी आपल्या पक्षाचा सर्व्हे करून सोडणं, त्या इतर पक्षाच्या सर्व्हेवर त्यांचं जास्त लक्ष आहे. म्हणजे आमचं वाटोळं तर होतंच होतं आहे, परंतु तुमचं झालं पाहिजे ही जी काय यांची भावना आहे ना, म्हणून लोक आता यांना जवळ करणार नाही. घरी बसून केलेल्या सर्व्हे, उद्या मी पण प्रहारचा सर्व्हे टाकीन, त्याच्यामध्ये भाजपला दाखवीन 200 जागा, उर्वरित बाकी महायुतीला दाखवीन आणि हे लोकांना 2-5 जागा दाखवीन, असं चालेल काय? काय असं असं बालिश गोष्टी करायच्या नसतात. शेवटी तुम्ही पहिल्या टर्मचे आमदार आहात, अजूनपर्यंत दाढी मिशा पण आमदारकीच्या व्यवस्थेत आलेल्या नाही आहेत. थोडं मतदारसंघावर लक्ष द्यावं असं मैत्रीचा सल्ला त्यांना देईन.